लेवलला खेळायला जाणारा खेळाडू तयार व्हावेत अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे। त्याला एक अशा प्रकारची टीम मिळाली तर मला वाटतंय निश्चितपणे ते लवकरात लवकर मार्गी लागेल। दिलीप वेंगसरकर मागच्या आठवड्यातच माझ्याबरोबर येऊन बैठक करून गेलेत आणि त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे। बदलापूरच्या या क्रिकेट प्रेमींना किंवा परिसरातील आपल्या सगळ्यांना एक खूप चांगली पर्वणी त्या माध्यमातून मिळेल आणि मला विश्वास आहे वाढणाऱ्या बदलापूरचं चित्र तुम्ही बदलण्यामध्ये मला साथ देता। एक वेगळ्या प्रकारचं शहर हे उभं राहतंय आणि या शहरामध्ये अशा प्रकारचे तरुण तयार झाले पाहिजेत की त्यांचं नाव केवळ बदलापूरमध्ये नाही तर ते स्टेट लेवलला नॅशनल लेवलला जावं अशा प्रकारच्या मी मनापासून आजच्या या सर्वच खेळाडूंना शुभेच्छा देतो ज्यांनी आयोजन केलंय। बाळा राऊत यांना मी मनापासून शुभेच्छा देईल। केवळ इथं न थांबता अजूनही चांगले विचार घेऊन त्यांनी समाजापुढे जावं अशा प्रकारच्या त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद साहेब। नक्कीच साहेबांना विनंती करण आपण विराजमान व्हायचं थोड्याच वेळात आणि अतिशय चांगल्या मार्मिक शब्दांमध्ये साहेबांनी सर्व खेळाडूंना आणि या बदलापूरकरांना दिलासा दिलाय। अतिशय चांगली आनंदाची बातमी आहे तमाम बदलापूरकरांसाठी आणि मॅचला आपण सुरुवात करतोय। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील समीर सोमणे सर। थँक यू। मॅचला होते सुरुवात। सुपर 8 ची तिसरी मॅच गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। गावदेवी सोनारपाडा अर्थातच अमर ठाकूर समोर बॅट्समन आहे दर्शन। पहिला चेंडू कवरच्या दिशेनं लॉफ्ट राईट कवर ड्राईव्ह कार्पेटच्या साह्यानं चेंडू येतोय सीमारेषा पार। पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय दर्शननं चौकार। जीव लगे जीवाचा जीव लगे जीवाचा आमचा बाळा दादा राऊत जीव लगे जीवाचा दिलाचा दिल दर मोठ्या मनाचा। अमर ठाकूरच्या विरोधात पहिल्याच बॉल वरती आक्रमण। 5 ओव्हरची मॅच आहे। 2 पॉवर प्ले ची षटक आमदार साहेबांनी सदिच्छा भेट दिले या स्पर्धेला। ऑन साइड ला फटका टायमिंग प्रॉपर आहे परंतु क्षेत्ररक्षक अचूक आहे। कॅच खेळतोय आणि बॅट्समन आउट होईल दर्शन। प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे अत्यंत महत्वाची। काल देखील एक ड्रायव्हिंग लायसन आमच्यापर्यंत पोहोचला होता समीर सर, त्या प्रेक्षकांनी ओळख पटवून घेऊन गेले। परंतु आज देखील एक ओरिजिनल लायसन आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा आहे। नाव असेल जस्टिन कोचेकंदन आणि ॲड्रेस पोद्दार समृद्धी इव्हरग्रीन। आपली ओळख पटून ते लायसन तुम्ही कलेक्ट करायचे। माडी करणार काय कारण बाळाशेठ राऊत यांचं आयोजन इतक्या चांगल्या मॅचेस होत आहेत की विसर पडतोय सर्व गोष्टींचा। मग कदाचित ATM बीटीएम पण सापडतील, फक्त क्रेडिट कार्ड नको सापडायला। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती घेतले विकेट। वडघर टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघर टीम बॅटिंग करते आणि त्यांच्या विरोधात गावदेवी सोनारपाडा। या टीममध्ये चालू असलेली लढत सुपर 8 ची लढत आहे। तिसरी लढत, पहिला सामना मानकिवली टीमने जिंकला, दुसरा सामना चिंचपाडा टीमने जिंकला। अमर ठाकूरने घेतले विकेट, कॅच घेतली ती अनिकेतनं मिड विकेटला। अमरचा चेंडू पंचांकडे असं वाटलं अमरला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। यस अंपायर बॅटची कडे, अमरला देखील ठाऊक होतं की बॅटची कडे, त्याच्याकडून अपील झाली नाही। चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला आपल्याच फॉलो थ्रूमध्ये, तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केले। वडघर टीम बॅटिंग करते, बाद होणारा फलंदाज होता दर्शन। सागर आणि अवी ही जोडी आता मैदानावर आहे। नुकताच आमदार साहेबांचं आगमन झालं आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यानं खूप खूप शुभेच्छा दिल्या ते आयोजक या स्पर्धेचे बाळाशेठ राऊत यांना। सुंदर स्पर्धा त्याने घडवली आणि इथं न थांबता येणाऱ्या काळामध्ये आणखी मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी घडवाव्यात या सदिच्छा व्यक्त केल्या त्या आदरणीय किसनजी कथोरे साहेबांनी। सिंगल इथे सन्मान सन्माननीय प्रकाशजी धनगर साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। आज थोडंसं समीर सर पाहिलं ना, अंतिम दिवस आहे, कदाचित थोडंसं तुम्हाला देखील अडथळा होईल परंतु मान्यवरांची रेलचेल
ही सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं. हे नितांत प्रेम आहे बाळादादा राऊत यांच्यावरती. निश्चितच अगदी आपण पाहते, नुकताच आमदार साहेब येऊन गेले आणि आमदार साहेबांनी सांगितलं की राऊत कुटुंबियांसमवेत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अमर पुन्हा सज्ज खोलात टाकला होता, चेंडू खोदून काढलाय प्रॉपर गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर, कार्पेटच्या साह्याने येतोय हा चौकार, दुसरा चौकार या ओव्हरमधील. ऑन ड्राईव्हचा चांगला देखणा फटका त्यानं खेचला. चर्चा चालू आहे योगेश पाटील आणि अमर ठाकूरमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये अमरच्या विरोधात कुठल्या 10 धावा, 1 विकेट त्यानं घेतले, बाद केले दर्शनला. सुपर 8ची तिसरी मॅच तुमच्या भेटीला आले. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, बाउन्सरचा इथे चांगला वापर, अमर ठाकूरची ही खासियत आहे. पहिलं षटक समाप्त झालं, 1 विकेट आणि 10 धावा झाल्यात वडघर टीमच्या 10. जीव लगे जीवाचा आमचा बाळादादा राऊत, जीव लगे जीवाचा, जीव लगे जीवाचा आमचा बाळादादा राऊत, जीव लगे जीवाचा. बदलापूर शहराचा दिलाचा दिलदार, मोठ्या मनाचा बदलापूर शहराचा. जीव लगे जीवाचा आमचा बाळादादा राऊत, जीव लगे जीवाचा, जीव लगे जीवाचा आमचा बाळादादा राऊत, जीव लगे जीवाचा. आरजीआर ग्रुप आयोजित स्वर्गीय मोहनशेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. प्रथम पारितोषिके या स्पर्धेचं तब्बल 2 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी जी व्यासपीठासमोर आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 1 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी, आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम 50,000. आणि सर्वांना आकर्षित करते खेळाडूंना अर्थातच स्टेजच्या अगदी समोर असलेली ती बाईक हिरोची. आणि आदरणीय प्रवीणजी राऊत साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होत असताना त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. स्वर्गीय मोहनशेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत, कालीशेठ राऊत या स्मृती चषकामध्ये आगमन होतोय. सन्मान बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख आदरणीय प्रवीणजी राऊत साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय विरेजी धोत्रे सर यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. अनिलजी तिवारी नामांकित उद्योजक बदलापूर शहर, सचिनजी राऊत या सर्वांचं, बबलू यादव असतील या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. साहेब आपणाला आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने, थोडाच वेळात आपण इनिंग ब्रेकमध्ये काही विशेष मान्यवरांचा काही सत्कार करू. येस, गोलंदाजीसाठी आलाय समीर पाटील, एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा, समोर बॅट्समन आहे अवी, स्ट्रायकिंग एंडला उभा आहे लेफ्टी बॉलर समीर. पहिला चेंडू आडव्या बॅटनं घुटना टेक और तमाशा देख ठोकतोय षटकार. समीर सर तुम्हाला 1 मिनिट थांबवतोय. शंकर धोत्रे म्हणजे गोट्या, जी मागणी केली होती आमचे सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेबांनी, तर गोट्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन साहेबांशी आपण चर्चा करायची आहे. साहेब आपली वाट पाहत आहेत. याच दरम्यान सन्माननीय सचिनजी देशमुख, सन्माननीय मनोजजी देशमुख यांचं देखील आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण यावं, आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित मैदानावर. चला मॅच बॉल येतोय. आमदार साहेबांनी नुकताच भेट दिली या स्पर्धेला आणि त्याने आवर्जून सांगितलं की राऊत कुटुंबीय म्हणजे माझं जिव्हाळ्याचे संबंध आहेत या परिवाराशी. आणि ज्या पद्धतीनं बाळा राऊत या विभागामध्ये ही स्पर्धा घेऊन आले आहेत किंवा मागच्या काही वर्षांपासून जे समाज कार्य करतायत, एकवीरा ग्राफिक्स प्रवीणजी गीते प्रोप्रायटर आहेत, खूप चांगलं ग्राफिक्स त्यांच्याकडून. बॅट चिकडा घेतले, विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी समीरकडून. आता पहिल्या बॉलवरती षटकार अवीनं ठोकला, त्यानंतरचा एक कमबॅक. प्रवीणजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. गोट्या अंपायर, आपण त्वरित व्यासपीठावरती यायचंय. फिल्डिंग मध्ये बदल करण्यात येतोय समीर कडून. एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आता तैनात झाला, योगेश स्वतः येते. खोदून काढला हा चेंडू, यॉर्कर लेनचा इथे मारा चालू आहे, फुल्लर लेन, फंबल आणि त्या फंबलचा फायदा.
दोन धावा इथे अर्जित केल्यात. वडघर विरोधात सोनारपाडा ही चालू असलेली विद्यमान लढत सुपर एटची तिसरी मॅच आहे. पहिला सामना जिंकला मानकिवलीने, ललितनं अफलातून बॅटिंग केली, दुसऱ्या मॅचमध्ये नीरजनं बॅटिंग केली, चिंचपाडा जिंकला. आता कोण जिंकेल, सेमीफायनलमध्ये कोण जाईल? खोदून काढला हा पुन्हा चेंडू, लॉंग ऑफ लक्ष क्षेत्ररक्षक काय गोलंदाजी करतोय समीर. एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र आपल्या लेंथमध्ये बदलाव केलाय तो या गोलंदाजाने. हेच तर खरं वैशिष्ट्य असतं, जेव्हा तुम्ही मार खाता गोलंदाज म्हणून, षटकार चौकार तुमच्या विरोधात येतो, त्यानंतरचे चेंडू टेन्शन न घेता, दबाव न घेता चांगल्या पद्धतीनं टाकणं हे बंधनकारक ठरतं तुमच्यासाठी, आणि ती कामगिरी चोखरित्या बजावताना गोलंदाज समीर पाटील. धावसंख्या 23 वडघर टीमची, पहिल्या षटकात धावा आल्या 10, धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वर, माफी असावी. गुणसंख्या लेखक माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा. एक मिनिट, फक्त एक मिनिट, कारण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो गुणसंख्या लेखकाची, कारण चाचपणी चालू आहे. कोणताही डाऊट नको. एकूण धावसंख्या झाले 23. आत्ताचा बॉल वाईड, एकूण धावसंख्या 24. चला, नो टेन्शन. हे चाचपणी करणं खूप गरजेचं आहे, काहीतरी. फुल्लर लेनचा बॉल समोर खेळलाय, फटका ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक होता. दोन धावा इथे जरूर मिळतील. धावतायत दोन्ही बॅट्समन आवी आणि सागर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावत संख्या आहे ती मात्र 26-13 सरासरीनं वडघर टीम धावते मैदानावर. या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय प्रवीणदादा राऊत, आणि जशी माहिती मला गौरव सांगतायत की एक उत्कृष्ट क्रिकेटपटू ते देखील होते, शिळगावमधून खेळायचे. आणि जसं मॅडीने सांगितलं की या स्पर्धेसाठी शंकर धोत्रे अर्थातच गोट्या अंपायर यायला पाहिजे, ही त्यांची मागणी होती. याचा अर्थ क्रिकेटवरती किती प्रेम आहे त्यांना अचूक ठाऊक आहे की प्रेक्षकांचं आकर्षण कुठं असू शकतं, तर ते आकर्षण खेचण्याचं काम या स्पर्धेमध्ये त्यांनी जरूर केलंय. आणि आयोजकांनी लगेचच आमंत्रित केलं ते गोट्याला, आणि आज गोट्याची अदाकारी तुम्ही अनुभवताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये ते मांडवर या व्यासपीठावरती उपस्थित. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 23-26. धावसंख्या 26 झाली 13 सरासरीनं. गोलंदाजीसाठी आता आला अमर ठाकूर. अमरनं पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या 10 धावा दिल्या होत्या, एक त्यामध्ये 22 होती. याचा अर्थ ती जी डिजिटल स्कोरिंग आहे त्यामध्ये ती काउंट होणार नाही. एकूण धावा दिल्या होत्या त्याने 9, एक विकेट त्यानं घेतले. समोर बॅट्समन आहे आता अवी, जो वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळतो आहे. पंचांकडे अपील होते, परंतु विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. बॅट्समन सफल झाला. अंपायर सांगतायत की निश्चितच बॉल यष्ट्यांवरून निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता अमर ठाकूरकडून हीच ओळख आहे. सव्वीस धावा झाल्यात. अमर ठाकूर गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला, निश्चितच धमाका येतोय. पंच इशारा करतायत जय पवार, षटकार. आदात फुलटॉस देऊन बसला आणि त्या फुलटॉस चेंडूवरती ठोकला षटकार अभिनं. तो खेळतो 19 वर. टीमची धावसंख्या वडघरची जाऊन पोचले 32 वर. धमाकेदार सुरुवात वडघर टीमकडून सोनारपाडा संघाच्या विरोधात. तिसरा षटक अमर ठाकूरचं.
आणखी एक फटका खेचायचा होता मिडविकेटला, परंतु टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. अमर ठाकूरच्या उंचीचा इथे पुरेपूर फायदा उचलत असताना खांद्याचा वापर करतोय, डेथला हिट करतोय आणि तिथून बॉल उसळी घेण्यास भाग पाडतोय आणि विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तिसरं षटक येते मार्गस्थ आहे, कमबॅक करावं लागेल अमर ठाकूरला, कारण धावांचा ओघ खूप मोठा आहे. 32 धावा आतापर्यंत कुठल्यात वडगर टीमनं. सुपर 8ची तिसरी लढत आजच्या दिवसातील. लाईन चेक करतील अंपायर जय पवार, यावेळी सांगतात लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखी एक धाव, धावसंख्या 33. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काली शेठ राऊत स्मृतीचषक स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. आजचा अंतिम दिवस आहे. सोनारपाडा विरोधात वडघर, भिवंडी विरोधात कल्याण डोंबिवली, या दोन संघांच्या दरम्यान अर्थातच या विभागामध्ये चालू असलेली लढत या बदलापूर नगरीमध्ये. खोलात टाकला होता हा चेंडू, स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स त्याच्या हातामध्ये जातोय चेंडू. थ्रो होईल, प्रॉपर फिल्डिंग सजवण्यात आले सोनारपाडा टीमकडून वडघर टीमच्या बॅट्समनसाठी. धावसंख्या झाली 34. पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत, तमाम क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज सुट्टीचा दिवस क्रिकेटमय करायच्या हेतून आज या क्रीडांगणावरती उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, सहर्ष असं स्वागत. स्विंग अँड मिस, आणखी एक चांगला चेंडू इथे टाकलाय तो अमरने. चांगली गोलंदाजी करतोय अमर, जरी त्याच्या विरोधात आक्रमण झालं असलं तरी सुद्धा धावा त्यानं आतापर्यंत दिल्यात त्या 17. तिसरं षडक येते मार्गस्थ, काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावा 34 आहेत. पुन्हा एकदा अमरने आपल्या बाजूने मोमेंटम खेचलाय, तो नेहमी तेच करत असतो. वेगावरती निर्भर असलेला हा खेळाडू आहे, खांद्याचा चांगला वापर करतो आणि लेंथ व्हेरिएशन, पेस व्हेरिएशन पेक्षा लेंथ व्हेरिएशन मध्ये माहिर असलेला गोलंदाज अमर ठाकूर. एकूण धावसंख्या 34. अवी खेळतोय 20 वर, सागर त्याच्या साथीने खेळतोय 7 या धावसंख्येवर वडघर टीमकडून. प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आणखी एक फेरबदल, मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आता तैनात, कदाचित लॉंग ऑफचं क्षेत्र खुलं करण्यात येईल आणि डीप कव्हर लाईक क्षेत्ररक्षक. शेवटचा बॉल थर्ड ओव्हरमधील, प्रथम सत्र चालू आहे सुपर 8च्या लढतीचं. ऑन साईडला फटका खेचला, पाहूया कितपत गेला, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच मात्र कंप्लीट केले. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतोय अमर ठाकूर. धावा दिल्या 17, त्यानं विकेट घेतल्या 2. टीमची धावसंख्या वडघरची 34. आणि अगदी आपण पाहतोय प्रो ॲथलेटिक्स स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थातच क्रिकेट अकॅडमी IPL आणि मुंबई रणजी प्लेअर रोहन राजे, मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर, रोहित मॅन शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंबरोबर खेळलेला रोहन राजे, क्रिकेट विश्वातील एक नामांकित खेळाडू, याचे बहुमूल्य मार्गदर्शन बदलापुरातील खेळाडूंना लाभणार आहे. ते 25 तारखेला मार्गदर्शन लाभणार आहे. या गोष्टीचा जरूर तुम्ही, मी म्हणेल की लाभ घ्या. संध्याकाळी 6 वाजता मार्गदर्शन असेल. अभिषेक नायर आणि प्रवीण तांबे या प्रशिक्षणासाठी जरूर येणार आहेत, परंतु आता पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण जाऊया मॅडीकडे. धन्यवाद, धन्यवाद समीरजी सोमणे सर. आमच्या मंचावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी RGR ग्रुपच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करतोय. परंतु आमच्या या व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा आपण शुभसन्मान घेऊ. सन्माननीय बदलापूर शहरातील एक नामांकित उद्योजक अनिलजी तिवारी साहेब इथे उपस्थित आहेत. आपण यावं, आपलं शुभसन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय बाळादादा राऊत यांच्या शुभहस्ते. अनिलजी तिवारी साहेब, चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो या बदलापूर शहरातून, नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्यांचा हा शुभसन्मान या व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काळी शेठ राऊत स्मृतीचषक 2021 पर्व पहिलं आमच्या या व्यासपीठावरती आपण पाहतो. अनिल शेठ तिवारी आणि त्यांच्या समवेत त्यांचा शुभसन्मान घेत असताना, त्यानंतर आमच्या या व्यासपीठावरती सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व, पंचायत समितीचे सभापती कर्जत तालुका सन्माननीय राहुलजी विशे साहेब इथे उपस्थित आहेत. आपण देखील यावं राहुलजी विशे साहेब. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो बांगणी शहरातून, कर्जत तालुक्यातून पंचायत समितीचे सभापती,
आदरणीय राहुलजी विशे साहेब यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे लाडके आयोजक बाळादादा राऊत करत असताना आपल्या शुभहस्ते। त्यानंतर आमच्या बासपेटावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय स्वप्निलजी शेलवले साहेब इथे उपस्थित आहेत, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत शील काराव यांचा शुभ सन्मान केला जाईल स्वप्निलजी शेलवले। तदनंतर आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण पाहतोय, मॅच तुम्ही पाहताय, परंतु यानंतरची मॅच असेल समीर सर, दोन्ही संघांमध्ये वार पलटवार पाहायला मिळतील, कारण एका बाजूला असेल भावेश पवार तर दुसऱ्या बाजूला असेल किरण पवार, एक बिग फाईट मॅच होईल। दोन अविशेष सत्कार अजूनही आपल्या व्यासपीठामध्ये घ्यायचे। त्यानंतर सन्माननीय निलेशजी साळवे जे फौजी आहेत श्रीनगरवरून आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी काही रजा आहे आणि त्या रजे अंतर्गत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती येत आहेत। निलेशजी साळवे साहेब आपण यावं, आपला शुभ सन्मान केला जाईल दादांच्या शुभ हस्ते। आणि तदनंतर आमचे अत्यंत जवळचे पोलीस मित्र सन्माननीय प्रवीणजी गायकर यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती होईल। जाऊया मॅचच्या दिशेने, नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू माडी, सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। व्यासपीठावरती उपस्थित आहेत आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष अतिथी पाहुणे, मनपूर्वक स्वागत आपलं। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, अंगावरती चेंडू जाऊन आदळतोय, एक धाव जोडली जाते। वडघर टीमची धावसंख्या आहे ती आता 40। चौथं षटक घेऊन आला अमोल, पाहुण्यांचं स्वागत होत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सचिनजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत, उद्योजक दहिवली गाव। आपणास विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी बाळादादा राऊत यांच्या शुभहस्ते केला जाईल। जाऊया मॅचच्या दिशेने आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। दीपक कदम इलेव्हन सावळेश्वर सावळे वर्सेस गोरसेबी। 40 धावसंख्या, कव्हर्सला फटका खेचलाय, वॅकंट एरिया आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार। स्पर्धेचे प्रणेते त्यांच्यावरती आधारित हे गाणं, खूप चांगलं गाणं, परमेश माळी यांनी हे गाणं गायलंय। आणि अगोदरचा जो षटकार खेचला तो लॉंग ऑनला खेचला, कव्हर्सला बॅट अगदी आपण पाहिली, बॅटचा फ्लो पाहिला, परंतु लिडिंग एज इतकी घेतली की बॉल लॉंग ऑनला जाऊन षटकार आला। कॉमेंट्री बॉक्समधून प्रेडिक्ट करणं थोडं कठीण आहे, समांतर खेळपट्टी आहे। चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावसंख्या आहे 46। आणि या व्यासपीठावरती विशेष सत्कार करण्यात येतो। आता एकदा टाळ्याने स्वागत करा, कोणी विचार देखील केला नसेल की क्रिकेटच्या मैदानावरती नृत्य कोण पेश करेल, नृत्य कलाकारी अदा, आणि हे कुणी केलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण भारतभर ज्यानं आपल्या नृत्याविष्कारानं पंचांच्या भूमिकेत एक वेगळी अदा पेश केली ते शंकर धोत्रे अर्थातच गोट्या अंपायर यांचा सत्कार, विशेष सत्कार प्रवीणजी राऊत यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती करण्यात येतो। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा, ते प्रवीणजी राऊत यांच्या शुभ हस्ते गोट्या अंपायरचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय। गोट्याची अदा पाहून सर्व प्रेक्षक वर्ग फिदा, आणि आज तीच अदा पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांनी देखील गर्दी केली आणि गोट्या अंपायरचा सन्मान या व्यासपीठावरती होत असताना संपूर्ण भारतभर आपल्या अनोख्या अदेने अंपायरिंग करण्याचं काम गोट्या अंपायर करत असतात। रणबीर कपूरचं मला असं वाटतं आता एक चित्रपट येतोय, त्यामध्ये देखील गोट्या अंपायर तुम्हाला पाहायला मिळेल। कित्येक ऍक्ट्रेस असतील किंवा ऍक्टर असतील, प्रवीण भाऊ राऊत शिवसेना उपशहर प्रमुख यांच्याकडून गोट्या अंपायरसाठी पारितोषिक आलेलं आहे तब्बल 2000 रुपयांचं। तर प्रवीण शेठ राऊत यांच्याकडून पारितोषिक देण्यात येते गोट्या अंपायरला तब्बल 2000 रुपयांचं।
हे पारितोषिक असेल। चार ओव्हरचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर। अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज रिद्देश। रिद्धीचा चेंडू अभी स्ट्रायकिंग एंडला आहे, दोनच विकेट आतापर्यंत गेल्यात। अभीच्या इनिंगचा आपण विचार केला, 12 चेंडू 25 या धावसंख्येवरती खेळतोय। या स्पर्धेचे प्रणेते बाळादादा राऊत आणि त्यांच्या समवेत गोटे अंपायर। पहिला बॉल येतोय डॉट, आर एम इलेव्हन गावदेवी सोनारपाडा। या टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले। अमर ठाकूरची दोन षटक, त्यानंतर समीर पाटीलचं षटक, अमोल पाटील आणि त्यानंतर आता रिद्देश। फटका फसला, एक क्षेत्ररक्षक कॅच खाली येतोय आणि ते कॅच कम्प्लीट। परतावा लागेल अविला, परंतु त्यानं योगदान दिलं आपल्या टीमसाठी 25 या धावसंख्येचं। गोष्ट विशेष आहे, जर का तुमच्या नृत्याविष्काराला अशी दाद मिळाली नाही तर तुमचा नृत्याविष्कार पण फुकट आहे, बरोबर। ही जी दाद मिळते या दाद साठी मला असं वाटतं टाळ्या होऊन जाऊ द्या, जे प्रवीण शेठ राऊत यांनी जे पारितोषिक दिलंय। तर निश्चितच गोट्या देखील सांगतोय की मॅचेस ऑर्गनाईज होतात म्हणून गोट्या जिवंत आहे, आणि हे खरं आहे। समालोचक देखील म्हटलं, प्रेक्षक वर्ग आहेत म्हणून समालोचक आहेत। प्रेक्षक वर्गच जर का निघून गेला आणि समालोचकाला देखील निघून जावं लागेल स्टेजवरून। विकेट आले, 46 धावा। सोनारपाडा टीमने कमबॅक केले, पहा ही कसलेली टीम आहे, परफेक्ट प्लॅनिंग करून मैदानावरती उतरले वडघर संघाच्या अगेन्स्ट। स्विच इटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, पहा फिल्डिंग प्लेसमेंट किती छान आहे, परंतु कॅच ड्रॉप। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला, दोन धावा इथे कंप्लीट केल्या। धावसंख्या जाऊन पोहोचले 48 व 48। आजची ही तिसरी मॅच चालू आहे आणि संपूर्ण दिवसभराचा आपण विचार केला तर तब्बल 1,00,000 प्रेक्षक वर्गांनी ही मॅच मात्र पाहिलेली आहे। काय कमालीची कामगिरी करतायत, प्रेक्षकांचं प्रेम आहे या आयोजकांवर आणि tenniscricket.in टेनिस क्रिकेट जगतातील पहिली वाहिनी यूट्यूब वाहिनी तुमच्या समोर आली। नुकताच त्यांनी 14,00,000 सबस्क्रायबरचा आकडा मात्र पार केलेला आहे। आता तो नात मेहनत करतायत। 48 धावा, 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत। मागच्या बॉलवरती कॅच सुटले, दीपक समोर आहे, त्यानं ठोकला होता स्विच इटचा फटका। सिद्धेश कशा पद्धतीनं आता गोलंदाजी करेल। अमर ठाकूर, रिद्धेश गोलंदाजी करतोय। एक धाव इथे जोडली जाणार, एक धाव त्रस्त करणार नाही। ज्या ओघाने फलंदाजी चालू होती वडगर टीमची, पहिल्या षटकात त्याने धावा कुठल्या होत्या 10, दुसऱ्या षटकात 16, त्यानंतर अमर पुन्हा आला, त्याने 8 धावा दिल्या मागच्या षटकामध्ये 12, परंतु या षटकामध्ये रिद्धेशने थांबवलंय, फक्त अवघ्या धावा दिल्यात त्या 3। 22 धावे जी डिजिटल स्कोअरमध्ये ॲड केलेली नाही आहे, याचा अर्थ गोलंदाजाने अवघ्या 2 धावा दिल्यात 4 चेंडूंमध्ये। 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत, 49 धावा झाल्यात। वडगर टीम थोडी टेन्शनमध्ये, फिल्डिंगमध्ये बदलाव। सोनारपाडा टीमची हीच खासियत आहे, जरी समोरची टीम आक्रमक ठरत असली फलंदाजीमध्ये सुद्धा, तरी त्यांच्याकडे स्ट्रॅटर्जी आहे, त्यांच्याकडे रणनीती आहे, त्यांचे एक्सपिरियन्स प्लेयर ॲज अ बॉलरला शफल करत असतात, कोणता बॉलरने बॉलिंग टाकायला पाहिजे। अमर ठाकूरचा स्पेल चांगला ठरतो आणि अमर ठाकूरच्या गोलंदाजीच्या जीवावरती त्यांनी 49 या धावसंख्येवरती थांबवलं आहे ते वडगर टीमला। अभिनं चांगलं योगदान दिलं, परंतु उर्वरित फलंदाजांनी निराश केले। हा फटका पाहूया कितपत जातोय, क्षेत्ररक्षक धावलाय, प्रयत्न चांगले केले, नो बॉल होता, कॅच तर कंप्लीट केली परंतु नो बॉल, नो प्लस 2, अशा 3 धावा इथे जोडण्यात आल्यात। आणि पंचांनी सांगितलंय की रिव्ह्यू, तर वेस्ट साईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, वेस्ट साईड साठी असेल रिव्ह्यू। स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काली शेठ राऊत स्मृतीचषक ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय। पंच, थर्ड अंपायर, वेस्ट हाईट साठी इथे रेफर करण्यात आलंय थर्ड अंपायरला।
कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अर्थातच राहुलजी विशे या व्यासपीठावरतून रजा घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली तर पंचांचा इशारा येतोय. कि वेस्ट साइडचा नो बॉल नाहीये, बॅट्समन असेल आउट, क्रीजच्या पुढे बॅट्समन असं विश्लेषण केलंय थर्ड अंपायरने, तर त्या कारणास्तव बॅट्समन असेल आउट, कॅच घेतले बॅट्समन आउट असेल. संख्या वडगर टीमची धावसंख्या आहे 2 धावा आता जे आपण ऍड केले होते त्या मात्र कमी होतील, 3 धावा कारण नो प्लस 2 अशा 3 धावा आपण ऍड केले होते. एकूण धावा संख्या 49 धावा आहेत. एक चेंडू अद्यापही शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली ती मात्र रिद्धेशने, 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतल्यात. रणनीती घेऊन मैदानावरती उतरलेला आर्यम 11 गावदेवी सोनारपाडा संघ, त्याने वडघर टीम जी आक्रमक ठरत होती, आवी काय बॅटिंग करत होता, परंतु त्या सर्व फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं या गोलंदाजीच्या तोफखान्यानं. अफलातून गोलंदाजी केल्या, अमर असेल, समीर असेल, अमोल असेल, त्यानंतर आता रिद्धेश. आणखी एक चांगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतले, बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय सीमारेषा पार. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय, पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या अंती 1 धावसंख्या जाऊन पोहोचले 53 आणि आता गरज असेल आरएम 11 गावदेवी सोनारपाडा टीमला. 54 धावसंख्येचं टार्गेट इथे ठेवण्यात आलेलं आहे. 5 ओव्हरमध्ये धावा करायचे 54, परंतु नेक्स्ट मॅच असेल किरण पवार विरोधात भावेश पवार, अर्थातच सावळेश्वर सावळे विरोधात जय बजरंग गोरसई बी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी त्वरित या. सावळेश्वर सावळे टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या, कारण जय बजरंग गोरसे बी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या अंती 1 धावसंख्या 53 आणि टार्गेट असेल आरएम 11 गावदेवी सोनारपाडा टीमला 5 षटकांमध्ये 54 धावसंख्येचं. बॅटिंग स्कोअर कार्डकडे आपण लक्ष टाकूया. दर्शन आणि सागर सलामीला आला. दर्शन आणि सागर सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर अमरनं त्यांना थांबवलं. अभी जो वनडाऊनच्या भूमिकेत आला त्यांनी 25 धावसंख्येचं योगदान दिलं. उर्वरित फलंदाजांनी त्यामध्ये दीपकचं देखील चांगलं योगदान राहिलं. ही सर्व गोळाबेरीज केली ते 1 धावा झाल्या 53 आणि आता टार्गेट आहे 54 धावसंख्येचं. गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर अमर ठाकूर ॲज युज्युअल नेहमी इफेक्टिव्ह ठरतो, तसाच तो यशस्वी राहिला. त्याने विकेट घेतल्या, 2 धावा दिल्या त्या मात्र 17. त्यानंतर समीर पाटीलला, समीरच्या विरोधात आक्रमण जरूर झालं परंतु त्याने विकेट घेतली महत्वाची. अमोलला, अमोलनं देखील धावा दिल्या त्या 12, परंतु शेवटचं षडक रिद्देश कमालीची गोलंदाजी, कमबॅकवालं ते षडक होतं. जरूर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, परंतु उर्वरित 5 चेंडूंवरती त्यानं अवघ्या धावा दिल्या होत्या 2. 1 धावसंख्या 53, टार्गेट 54 आणि आता आमंत्रित करेल सावळेश्वर सावळे टीमचा कॅप्टन दीपक कदम 11 सावळेश्वर सावळे टीमचा कॅप्टन. आपण त्वरित टॉस साठी या. सेकंड इनिंगला सुरुवात होईल या, आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. थैंक यू समीर सोमणे. तो चलेंगे दोस्तों मैदान की तरफ. बहुत ही शानदार मुकाबला, जिस प्रकार से पिछले 2 मुकाबले भी उसी मुकाबले के कगार पर ही चलेगा मुकाबला. फिलहाल रुक करेंगे टॉस की तरफ. एक बड़ा मुकाबला, हाई वोल्टेज मुकाबला, जिस मुकाबले की चर्चा फेसबुक के माध्यम से, जिस मुकाबले की चर्चा व्हाट्सअप के माध्यम से, जिस मुकाबले की चर्चा इंस्टाग्राम पर हुई है कल, वो मुकाबला आपके सामने होगा. यानी कि बहुत ही बड़ा मुकाबला, दीपक कदम सावले बनाम होगा साई 11 गोलसे के बीच में अगला घमासान युद्ध. हमारे बीच कई मेहमान मंच के ऊपर मौजूद है, सभी का स्वागत करना चाहेंगे हम. गोटा एम्पायर की मौजूदगी इस प्रतियोगिता में एक और निखार लाती हुई इस प्रतियोगिता में, दिन ब दिन इस मुकाबले का, इस प्रतियोगिता की निखार बढ़ती हुई. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष. मागच्या 2 सामन्यांमध्ये धावा चेस होताना आपण पाहिलेत, बघायचंय ते चित्र तुम्हाला आता देखील पाहायला मिळणार की काही वेगळेपणा या स्पर्धे सामन्यामध्ये पाहायला मिळणार. पंचाच्या कामगिरीसाठी रवाना होतात आमचे 2 नामांकित पंच, सन्माननीय अभय पाटोले सर आणि मिस्टर जय पवार सर, असे 2 नामांकित पंच या स्पर्धेच्या या सामन्यासाठी. सलामी चोडी मदती पाचार होत असताना बालट्या आणि दत्ता
सर्वात लोकप्रिय जोड़ी टेनिस विश्व अपन पहिल्यांदा बघायचं कृष्णा सातपुते आणि धनावडे अशी जोड़ी अपन पाहत असतो। अविनाश रामगुळे माफ करा अशी जोड़ी अपन सलामीची पाहायचो ओपनच्या माध्यमातून मात्र गामींच्या माध्यमातून एक लोकप्रिय जोड़ी ज्या जोड़ीच्या नावावरती 114 धावांची भागीदारी अबाधित आहे ती मात्र मकर संक्रांत चषकामध्ये ती जोड़ी अपन पाहतोय मैदानावरती। दुपारचं वातावरण ठीक 1:28 होतात आणि आपण तिसऱ्या सुपर 8च्या दुसऱ्या फेरीकडे वळतोय। बघायचं कसा होणार सामना। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, दुपारचं वातावरण रणरती ऊनाने तेजस्वी सूर्य चमकत असताना आपल्या थोडंसं वातावरण मैदानावरती गरम पाहायला मिळते तुम्हाला, मात्र सामना तेवढा चांगला पाहायला मिळेल। या दोन्ही संघांना मागच्या दोन सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून इथपर्यंत पोहोचलेत, त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्कंठा वर्धका सामना असणार आहे। मागच्या षटका सामन्यामध्ये 64 धाबा चेस करायचे होते, धाबा चेस झाल्या। त्याच्या अगोदर सामन्यामध्ये 67 धाबा चेस करायच्या होत्या, धाबा चेस झाल्यात। आता 54 धाबा चेस होतील का? गावदेवी सोनापाडा, गावदेवी स्पोर्ट्स वडगर आणि गावदेवी सोनापाडा या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय। ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना, आपण शुभेच्छा देऊया। सलामी जोडी पाचन करते मैदानावरती। दत्ता ठाकूर आणि त्याला साथ देईल तो योगेश उर्फ बालट्या आणि गोलंदाज सज्ज होतोय जीत वडगर संघ। आमच्या दीपक पाटील यांचा संघ आहे, भरपूर प्रेम त्यांना दिलं भिवंडीमध्ये जेव्हा आम्ही समर्थन करण्यासाठी जातो, त्यांचं स्वागत करूया आपण। येलो कॅपवाले आमचे दीपक पाटील, वेलकम दीपक पाटील, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे। मागच्या वर्षी KDPL स्पर्धा झाली ती दापोड्याच्या मैदानावरती, वीर तानाजी दापोड्याच्या मैदानावरती, त्यामध्ये भरपूर सहकार्य केलंय। पहिला चेंडू, ओ व्हाट अ शॉट, मॅग्निफिसेंट स्ट्रोक, दॅट्स अ फोर रन्स, जस्ट वन बाउन्स आउट ऑफ अ फोर रन्स। Fantastic start and explosive start from the Datta. Dattacha divas, Datta Jayanti zali ata ani aaj madhe Datta aaj ya maidan varte aapla roop dakvat asra akramak. Lovely delivery karan golandaji tevda sa hushar aahe, maithe Dattala thambone far garje kalachi garaj aahe, block call cha vapar kelay atyant ghatak sasra vaparat astana karan jeet kade dekhil tevdas anubhav aahe Jeet Patil jane aaj sparde madhe sarvanche mane jinklet, matra ya sparde madhe सोनून दोन लगातार हॅट्रिक प्राप्त केले, तोही वडगर संघाचाच आहे, तोही तुम्ही बघू शकाल इन ॲक्शनमध्ये। त्याला जीतकडे अनुभव चांगला आहे, त्याच्याकडे गोलंदाजीमध्ये धार आहे। स्ट्रायकिंगचा नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज आता स्ट्रायकला येतो तो योगेश उर्फ बालट्या, भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आहे बालट्या आणि तोच बालट्या मैदानावरती। मला आठवतं 2014 ओपनचा संघ होता, गुजरातचा संघ, आणि त्या संघाला आपल्या ग्रामीणच्या खेळून मात दिली होती, त्यामध्ये योगेशचा देखील खूप मोठा सहभाग होता। तो योगेश ज्यानं 22 धावा कुठल्या होत्या त्या सामन्यामध्ये, तो योगेश आजही मैदानावरती आपण पाहतोय। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षक प्रचंड गर्दी, बाळादादा यांच्या अथक नेतृत्वानं परिश्रमातनं ही स्पर्धा आपण पाहतोय 5व्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यात। ओ ग्रेट डिलेवरी, बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला टॅप केल्याच्या ट्रॅव्हल साहिल चेंडूला बॅकअप देतोय, पॉईंटला कव्हर करते म्हणतो, मात्र माफ करा बॅकवर्स करेक्ट रिझनला फक्त एकच धाव। प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत रंगतोय सामना, 54 धावांचं लक्ष्य। मागचे दोन सामने अत्यंत घातक आणि थरार झाले आणि तसा सामना पाहायला मिळेल का अशी प्रेक्षकांची अपेक्षा मैदानावरती, आणि त्याचा सामना पाहायला देखील मिळेल। गोलंदाज जीतच्या पहिल्या चेंडूत चौकार मारला होता, त्यानंतर दत्ताला त्यानं थांबवलं आणि योगेशला देखील थांबवलं। गुड बॅट आल, गुड बॉलिंग, वेट अँड वॉच क्रिकेट, बॅकफुट लावून कट करायचा प्रयत्न, एक्झिक्यूट करायचा चेंडू एक्झॅक्टला पॉईंटच्या डोक्यावरनं, मध्ये चेंडूमध्ये गती जास्त निर्माण केली, अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण दाखवत असताना, भेदकता दाखवत असताना, दिस इज अ डॉट डिलेवरी, नो ॲडिशन इन स्कोरबोर्ड, लास्ट टू डिलेवरीज, व्हेरी फंटास्टिक बॉलिंग, कशी गोलंदाजी करावी P1 ह्याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना जीत पाटील। वडगर संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी, सोनापाडा संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी। बघायचं दोन्ही संघांकडं तेवढी क्षमता, तेवढीच ताकद आणि तेवढ्याच कॅपेबल संघ। व्हाट अ शॉट डाऊन द ट्रॅक, हाय बॅकलिप, ट्रिमेंडस पॉवर, आउट ऑफ पार, दॅट्स अ सिक्स।
ते मात्र फलंदाजान लवली शॉट अमेजिंग टाइमिंग एक्सलेंट स्ट्रोक चतक जज करते कवर करते मात्र एक धाव दर्शन चंडू खाली होता अप्रतिम क्रिकेट स्पर्धा एंड ऑफ द फर्स्ट ओवर या षटका खूब का एक षटकार अपन पाला एक चौकार पाला एक ही वाइड नहीं है एक ही नो नहीं है गुड बॉलिंग एंड ऑफ द फर्स्ट ओवर धफल का वरती धावा आया तेरा धावा नाबाद बिनगड़ी बाद अपन सुरुआत करते हैं खूब चांगली सुरुआत तेरा धावा धापलका वरती 54 धावांचं लक्ष आहे प्रेक्षकांचं लक्ष लागलं ते पुढच्या लढतीकडे कारण पुढची लढत फार मोठी असणार आहे पवार वर्सेस पवार भावेश पवार वर्सेस किरण पवार यांच्यामध्ये तुम्हाला एक मोठा बॅटल सामना पाहायला मिळेल आजच्या स्पर्धेतील एक मोठा सामना हाय वोल्टेज सामना असणार आहे कारण मागचे दोन सामने चेस झाले थरार झालं मात्र तिसरा सामना कसा होणार एका बाजूला आपण पाहतोय वडगर दीपक दादांचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो मात्र गावदेवी वडगर आणि गावदेवी सोनापडा अमर ठाकूरचा संघ आपण पाहतोय या दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळते दुपारचं वातावरण रणरणत होऊन प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात मी मच्छिंद्र पाटील तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय कुठे जाऊ नका यस मॅडे सन्माननीय अमोलजी जाधव यांचं इथे आगमन होतंय सहर्ष मनपूर्वक स्वागत स्पर्धा आपण पाहतोय सर आरजीआर ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काली शेठ राऊत स्मृती चषक 2021 या इक्विया कॉमेडी बॉक्स मधून मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज वडगर संघानं पहिली जेव्हा फलंदाजी केली पीवन मध्ये फक्त 10 धावा टोकल्या होत्या त्याला प्रत्युत्तर देताना 3 पावलं पुढे जात असताना 13 धावा कुठल्या आहेत त्या सोनापाडा संघानं अत्यंत घातक सुरुवात करत असताना दॅट्स अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन अँड सोनापाडा टीम लीड बाय 3 रन्स 3 धावा अजूनही आघाडीवरती या संघ तुम्हाला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसऱ्या षटकाला सुरुवात होते ओ ग्रेट डिलिव्हरी कमबॅक कसा केला बघा गोलंदाजानं खूप चांगली सुरुवात करत असताना कारण फलंदाज त्याच्यासमोर आहे दत्ता तेवढाच घातक फलंदाज आहे त्याला थांबवण्यासाठी या अस्त्राचा वापर करणं फार गरज आहे आणि ते दाखवत असताना ब्लॉक कॉलचा चेंडू दाखवलाय गोलंदाजानं अटॅकिंग सुरुवात करत असताना दर्शन पाटीलला आपण पाहतोय या वडगर संघामध्ये भरपूर पाटील परिवार आहे त्यामुळे पाटील परिवार म्हणायला हरकत नाही आहे भरपूर पाटील खेळू आहेत या संघामध्ये जसं संदप संघामध्ये आपण पाहतोय तसंच ग्रेट शॉट व्हॉट अ ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक बॅटिंग अटॅक That's a great shot over the top of the long on. That's a huge six. अठरा धावा धापालकावरती खेळत असताना वैयक्तिक कोट्यातील दत्ताला आपण पाहतोय आणि एकूण धावसंख्या 19 आपण पाहतोय कारण बालट्यानं एक धाव काढली होती बालट्यानं आमंत्रित केलं त्यावेळी मात्र दत्ताला बालट्याला माहिती आहे योगेशला की फलंदाज दत्ता चांगली करतोय पुन्हा एकदा ब्लॉकाचा चेंडू खूप चांगला एक्झिक्युटिव्ह वो वॉट ऑफ फिल्डिंग सिलिमिट ऑपला जॉन्टी रोशची आठवण करून देणारे फिल्डिंग शतरक्षक तुम्हाला दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळते स्वतः गोलंदाज चेंडूवरती येत असताना पालोत्रमध्ये स्वतःला बॅलन्स करत असताना वॉट अ ग्रेट फिल्डिंग ब्रिलियंट फिल्डिंग परफॉर्मन्स फ्रॉम द दर्शन धावफलकावरती आळा घालत असताना 19 धावा धापलकावरती या षटकामध्ये 3 चेंडू फेकण्यात आले पहिला चेंडू डॉट नंतर मात्र षटकार त्यानंतर मात्र डॉट एकापेक्षा एक व्यक्ती तुम्हाला आज पाहायला मिळते खोदून काढला चेंडू अक्षरशः फक्त सॉफ्ट हँड न बॅकलेपला खाली ठेवतो डायरेक्ट हिट धावा येतील आता डायरेक्ट हिटची गरज कदाचित नव्हती का होती हा प्रश्न विचारला असेल चेंडूचे मात्र फेकापेकी इथे 3 धाबा झाल्यात आणि 4 धाबा होतील का आणि प्रथमच आपण पाहतोय त्या 4 धाबा या मैदानावरती व्हॉट्स गोईंग ऑन दीपक दादा विचारतोय काय चाललंय नॉट अ गुड क्रिकेट कर धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये धावांना आळा घालणं कालाची गरज आहे चुका चुका आणि फक्त चुका होतात 4 धावा धावसंख्या पुढे सरकत असताना दुसरं षटक प्रगतीपर P2 आणि धाफलकावरती धाबा येतात त्या 23-23 धाबा धाफलकावरती टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून गौरव सर तिसऱ्या पंचाला रेफर केलं कारण पहिला जो हिट झालाय ना त्या हिटसाठी थँक्यू अंपायर प्रेक्षकांना उतुंड ओढ लागली त्या पुढच्या सामन्याची एक घातक सामना एक हाय वोल्टेज सामना आजच्या स्पर्धेतील फार मोठा सामना प्रेक्षकांना अजून एक पाहायला मिळेल तो म्हणजे श्री गणेश मानकुली संघ पहिला सामना जिंकलाय क्रिंजल दीक्षा 11 चिंचपडा दुसरा सामना जिंकलाय आणि बघायचं तिसरा संघ कोणता सुपर 4 दाखल होईल आणि चौथ्या सामन्याची उत्कंठा अक्षरशः शिगेला पोहोचते ही स्पर्धा आपण पाहतोय RGR ग्रुप आयोजित स्वर्गवासी मोहन शेठ राऊत नॉट आउट थँक्यू राहुल शेठ आणि काली शेठ राहुल यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य
आताच किशन कतोरे साहबाने सांगितलं आमदार कि बाळादादा म्हणजे उगवता तारा आहे, एक लखलखता तारा आहे आणि नेहमी चमकणारा तारा आहे त्यांनी सांगितलं, त्यांचे आपण कौतुक करूया. आमचे फोटोग्राफर आमच्या छबी टिपत असताना थँक यू सो मच एव्हरी वन, थँक्स फॉर ग्रेट सपोर्ट फॉर दिस इव्हेंट सच ॲज अ कॉमेंटेटर, सच ॲज स्कोरर, सच ॲज अ अंपायर, सच ॲज अ स्पेक्टेटर, सच एव्हरीबडी, गुड वर्क, ग्रेट जॉब. फोटोग्राफी सातत्याने सुरुवात असताना धफलकरचे धाबा आले, ते चार धाबा, जिथे एक धाव होती तिथे मात्र चार धाबा चुका होतात. मानकर संघाकडे त्या चुकांवरती लक्ष केंद्रित करून चुकांमधून शिकत असताना संघ साकेला फलंदाज दत्ता, दत्ता ठाकूर ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बीट झाला. दत्ताला कळलंच नाही एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय, कुठे पीच झालाय, कसा चेंडू, सरप्राइझिंग डिलिव्हरी मी म्हणेन त्या चेंडूला. आणि दत्ता ड्रिल करतो त्याला, चेंडू फायनल क्रिजरमध्ये एक्झिक्यूट करायचा होता मात्र नाही जमलं. डॉट डिलिव्हरी, गुड कम बॅक, खूप चांगलं कम बॅक करत असताना दर्शन पाटीलला आपण पाहतोय. दर्शननं खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. लवली डिलिव्हरी, बॅटन पार्टनर चेंडू मागे निघून येतोय, मध्ये स्वतः एसटी रक्षक चेंडूला बॅकअप करतो, शॉर्ट लेगला कव्हर करते, मात्र सिंगल एंड ऑफ द कफल ऑफ द ओव्हर. स्कोर मूव्ह अप टू विथ सिंगल, लॉस ऑफ वन लॉस विदाउट लॉस. धावसंख्या धापलकावरती किती, 24 धावा 24 विदाउट लॉस, दॅट्स अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, या षटकामध्ये आपण पाहिल्या तर या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 धावा, एकूण 24 धावा आपण पाहतोय. 54 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि 24 धावा धापल करते येतात. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोट्या अंपायरला विनंती, गेट रेडी गोट्या अंपायर फॉर नेक्स्ट मॅच. आजच्या स्पर्धेचं आकर्षण एक नटखट अदा, गोट्याची अदा आपण पाहतोय. काही कंबर हलवतोय गोट्या मैदानावरती आणि प्रेक्षकांचे मात्र मन जिंकतोय. खूप मोठ्या मनाचं आहे गोट्या. दादांनी त्याला आता 2000 पारितोषिक दिलं, दादांचे आपण आभार व्यक्त करूया. कलाकारांना असं म्हटलंय ते मित्रांनो, लाख लाख लखलाकारावरती लखलाकारांचं राज्य असतं. आपलं दुःख लपवून दुसऱ्याला हसवणं हे कलाकारांचं सौभाग्य असतं आणि तोच कलाकार तुम्हाला गोट्या पाहायला मिळतोय. ना बॅक टू क्रिकेट. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत, 23 धावा टोकल्या त्या दत्ता ठाकूरनं आणि योगेशने एक धाव करून योगेशला मध्ये नॉश टाकला उभं केलंय. एक तर्फी किल्ला आल्यावर असा बॅकपुडला जाऊन खूप चांगला एक्झिक्यूट करतोय चेंडू ट्रॅव्हल झाला कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या मध्ये आणि कव्हर करते मात्र 2 धावा. ग्रेट फिल्डिंग हेमनला आपण पाहतोय, खूप चांगलं शतक्षण दाखवत असताना. ताई जरा आपण लेफ्ट बाजूने जा, कानामध्ये हेडफोन आहेत, ऐकायला येणार नाही, किती पण आपण ओरडा चालले ते चालू द्या. या नाव बॅक टू क्रिकेट. 2 धावा धापल करती, मोबाईलचा जमाना आहे, हेडफोनचा जमाना आहे मित्रांनो आणि त्याच जमान्यामध्ये आपण राहतोय. धाफक धाव आले ते 2, खूप चांगलं क्रिकेट आणि खूप चांगलं ताळमेल, कारण योगेश एकच धाव काढली आत्तापर्यंत, तो नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. त्याला माहिती आहे दत्ता चांगला खेळ करतोय, दत्ताला आपण स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. त्याचमुळे तुम्ही मगाशीच म्हटलं होतं की ही लोकप्रिय जोडी आहे टेनिस विश्वातील, दत्ता ठाकूर आणि आपण योगेशला पाहतोय उर्फ बालट्या. ही टेनिस विश्वातील लोकप्रिय जोडी मैदानावरती. सातत्याने मान्यवरांचं आगमन होतंय, वेलकम, मोस्ट वेलकम. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, चित्र पुढे सरकला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक हेमन बॅकअप देत असताना थ्रो मात्र बाउन्स देतोय, कव्हर करतोय सिंगल. प्रेजेस ऑफ माइंड कसं खेळावं दाखवत असताना दत्ता आणि योगेश, दे आर प्लेइंग प्रेजेस ऑफ माइंड अँड दे आर प्लेइंग विदाउट प्रेशर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर बॅट्समॅन, फॅन्टास्टिक स्टार्ट. दे आर प्लेइंग प्रेजेस ऑफ माइंड नाव. दफल कधी धावा येतात, 30 षटक मार्गस्थ असताना धावांचा ओघ मात्र सातत्याने पुढे सरकत असताना 27 धावा. कौतुक करेन मी गोलंदाजचं, जीतचं, कारण या षटकामध्ये एकही षटकार किंवा चौकार लागला नाहीये. Having been finished a power play, you can see many players are standing in boundary line. It is very difficult for the batsman to find a gap because it's very difficult now. And दोन षटकांची सांगता झाल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहतोय. 27 धावा धापलकावरती, 2 षटकामध्ये 24, या षटकामध्ये 3. गुड बॉलिंग. ओ बयाली मात्र बालट्या बॅकफुटला जाऊन चेंडूला जागा बनवली, चेंडू ट्रॅव्हल होतो, लॉंग अपला कव्हर करते मध्ये चेंडू सीमा पलीकडं, मॅग्निफिसंट ग्लोरियस स्ट्रोक फ्रॉम द बालट्या, दॅट्स अ 4 रन्स. Kitchen. There is a fielder there, but he tried a lot to stop it, but he couldn't. That's a 4 runs. That's a 4 runs. Satyatyana Pavanyan Sagman. Yes, Pradila Shubha Ashirvadena Sati. Swagade Sarvansa.
जिसा चंडू एक चंडू खेलू का चेडू ट्रावल देते बैकवास कर जनला एकदा पूरे दोन धाबे मानस मात्र नहीं है दत्ता नकार देते दत्त इज नॉट रिस्पॉन्डिंग फॉर सेकंड लुकिंग फॉर सेकंड एंड गुड बॉलिंग धावसंख्या दोन चेडू वरती पास धावे गुड क्रिकेट आफ्टर हिटिंग द फोर कंप्लीट द क्विक सिंगल गुड बैटिंग एंड यू आर वॉचिंग द सेंसेबल क्रिकेट फ्रॉम दत्ता एंड बाल्ट्या वेरी गुड बैटिंग धावसंख्या आकार देते धावान सा संघर्ष नहीं है मात्र विकेट सा संघर्ष करावा लगते मानकर संघाला जीतला अपन पहतो दादाच आगमन मंच सातत्यान होता आमचे तरुण तड़पदार नेतृत्व पुढ़ भविष्य बदलापुर दादाजी मध्यम ओवर द विकेट ऑन साइड लफल खेलला है फिल्डर इज देर रिकम्स फॉर्म अंडर अंडर इथ यस रोहित खान फास्ट बैक थ्रू विकेट फॉर चीत पाटिल पहला धक्का मोटा धक्का है कर परतावल टाळ्यांच्या कडकडाट नवीन फलंदाज अमर ठाकूर कोण विसरणार तो सामना खाडी चषकामध्ये मागच्या वर्षी एका चेंडूमध्ये सात धावांची गरज होती आणि देसाई विरुद्ध सेमीफायनलचा सामना सुरू होता आणि अमरनं मारलेला षटकार आणि तदनंतर मात्र हा संघ चॅम्पियन ठरला आणि तो सोनापाडा संघ खाडी चषकामध्ये आपण पाहतोय 42 लाखाची स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये सामने आत्तापर्यंत दोन सामने जिंकलाय ऑल दी बेस्ट सोनापाडा संघ अमर येतोय मैदानावरती जीतला मिलेला पहिले यश दत्ताला परतापा लागला मात्र दत्ताने कामगिरी चोख बचावली मैदानावरती बलट्यासाठी हा चेंडू यास फलंदाज बाद एका मागने दोन फलंदाज तुम्हाला बाद होतोय विकेट सातत्य कायम ठेवलं कन्सिस्टंटली ठेवली कंटिन्यू मात्र गोलंदाज जीतला मिलेला दुसऱ्या परतापा लागला बलट्याला बॅक टू द पॅबिलन सेकंड डिसमिसल फॉर वाडगा टीम स्क्रीन वरती आमचे वन मैन शो वन मैन आर्मी एक रुबाबदार व्यक्तिमत्व आमच्या बाळा दादाना हैंडसम पर्सनालिटी बॉलीवुड से कम नहीं है पर्सनालिटी आणि आता किसन दादा कदोरे साहेबांनी सांगितलं की या परिसरातील उगवता तारा म्हणजे आमचे बाळा दादा एंड ऑफ द कपल ऑफ द ओवर गुड बॉलिंग मी कौतुक करेन गोलंदाज जीतने या षटकामध्ये सलामीची जोडी फोडण्यामध्ये त्याला यश लाभलं आणि नवीन फलंदाज देतो अमोल मैदानावरती तीन षटकांची सांगता होते 32 धावा धापार करती 12 चेंडू 22 धावांची गरज दीपक 12 चेंडू 22 धावांची गरज पाण्याची मागणी केली जाते मैदानावरती पाणी घेऊन जा आयोजकांना विनंती कारण आता उन्हाचा तडका थोडासा वाढलाय तापमान मैदानावरती 31 अंश सेल्सिअस सूर्य आता माझ्या डोक्यावरती आलाय दुपारचे टीक 2:15 वाजतात आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय सामना ड्रिंक्स वाली मैदानावरती भरपूर प्रयत्न केले आम्ही या स्पर्धेला उंचावरती नेण्याचा प्रयत्न केलाय दादांची ही फक्त झलक आहे शेर की झलक सबसे अलग हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर तो बाकी आहे मेरे दोस्त पुढच्या वर्षी दादा कसं आयोजन करणार 365 दिवस लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असणार आणि दादा पुढच्या वर्षी काय नवीन देणार या स्पर्धेमध्ये याची उत्कंठा शिगेला पोहोचणार वर्ष पहिल्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते आपल्या वडिलांचं आणि आपल्या काकांचं राहिलेलं काम पूर्ण करण्याचा वसा घेतलाय तो आमच्या बाळा दादानं बघू शकाल स्क्रीन वरती वन मॅन शो वन मॅन आर्मी एक दिलदार रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाळा दादा अप्रतिम व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मातोय बदलापूरची सर्वात दहीहंडी मोठी दादांच्या नावावरती या परिसरातील सर्वात मोठ्या बैलगाड्यांच्या शर्ती दादांच्या नावावरती आणि या परिसरातील पहिली 2 लाखाची स्पर्धा या मैदानावरती दादांच्या नावावरती म्हणजे दादा सर्वोत्तम तुम्हाला पाहण मिळतात अग्रेसर कामगिरी करत असताना ना बॅक टू क्रिकेट येणारे चेंडू आता 12 आणि गरज 22 धावांची
अमर ठाकुर मैदान वरती जीत च मैं कौतुक करेन। जीतने दोन गड़ी बात करें यश लाने दोन षटक फेकले। पहले षटका मे 13 धाबा दिला, षटका 8 धाबा, एकूण विश्लेषण दोन षटक 21 धाबा दोन गड़ी बाद 12 चेंडू 22 धाबा गरज। सामना थरार होईल कारण मागचे दोन्ही सामने मात्र चेस झाले। बघायचे पहिला सामना चेस केला मानकीवली संघाने 64 धाबा, मात्र सामना शेवटच्या चेंडूवरती गेला। मागचा सामना क्रिंजल दिशा 11 चेंजपाडा संघाने चेस केला, मात्र तोही सामना शेवटच्या टप्प्यात रंगला। आता 54 धाबांचं लक्ष्य आहे, बघायचंय हा सामना किती रंगणार मैदानावरती। रंग भरण्यासाठी या स्पर्धेमध्ये आज गोटे अंपायर आले आहेत, त्यांची नटखट आता पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहणारच आहोत। आणि आज या मंचावरती आगमन होणार आमचे तुषार साहेब बिंबालकर, ज्यांचा आज वाढदिवस आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व विद्यमान नगरसेवक, एक्झिक्युटिव्ह खूप चांगला केला। बॅकलिपला खाली ठेवत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट, सेट टू द फिल्डर इन टू द लॉन्ग ऑन, गुड फिल्डिंग, हिट द बॉल कम्प्लीट सिंगल, गुड थ्रो फ्रॉम बाउंड्री लाईन अँड कम्प्लीट द सिंगल। एक धाव धाव फलकावरती, जिंकण्यासाठी 22 धावांची गरज होती, आता 11 चेंडू आणि 21 धावांची गरज। हे षटक कसं फेकलं जाईल याच्यावरती निर्भर असणार आहे या सामन्याचा दर्शन। मी म्हणेन सामना कसा होणार, येणारे षटक थाकवणार आहे। स्टाकला फलंदाज, नवीन फलंदाज अमोल पाटील चौथ्या क्रमांकाचा, आणि त्याला साथ देतो अमोल ठाकूर, दोन्ही फ्रेश फलंदाज मैदानावरती। चांगली कामगिरी केली दत्तानं, 27 धावा कुठल्या आहेत। योगेशने त्याला साथ दिली, या चेंडू ट्रॅव्हल झाला ऑन साईडला लॉंग ऑनला शतक्षक पारवेकानं येत असताना रोहित येतो, दोन्ही फलंदाज एका सेंडला तू तू माय माय कोऑर्डिनेशन। दोन धाबा धाबा करते अंकित करत असताना उर्वरित समीकरण बदलते, येणारे 10 चेंडू आणि 19 धाबांची गरज। उत्कंठावर्धक सामना होते, मानगर संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी, सोनापाडा संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी। एक आपण पाहतोय भिवंडीतील संघ, एक कल्याण डोंबिवलीतील संघ, या दोन दादा संघांमध्ये सामना रंगतोय आणि लक्षवेधी लढत ठरते मैदानावरती। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, तेवढा चांगला सामना, सामना रंगात येतोय, हो सामना बदलतोय मैदानावरती। ओव्हर द विकेट, व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम टायमिंग, एक्सलंट स्ट्रोक, सप्लाइन टाइमिंग ऑफ दैट ऑकेजन, दैट्स ओवर द टॉप, दैट्स अ सेक्स। गरज पंचांचा इशारा येतोय, चेंडू आपण द्यायचंय, आता तरी देवा मला पावशील का आणि सुख ज्याला म्हणतात ते दावशील का। मित्रांनो, माणसाला सुख कधीच मिळणार नाहीये, कर जोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाहीये, सुख म्हणजे समाधान शॉर्टकट। येणारे चेंडू 9-13 धावांची गरज, बघायचा सामना कोण जिंकणार। खूप चांगली फलंदाजी, ज्यावेळी दत्ता बाद झाला तेव्हा थोडी धावांची गती कमी झाली, मात्र तेव्हा फलंदाज आला अमर आणि त्याला साथ देत होतो अमोल पाटील। अमोलनं मात्र एक षटकार दाखवलाय, दोन चेंडूमध्ये 8 धावा त्याने कंप्लीट केल्या आहेत, धावसेकेला वेगान आकार देतोय, सामना बदलतोय, हो सामना बदलताना मी पाहतोय। आणि येणारे चेंडू 9-13 धावांची गरज। जर मानगर संघाला स्पर्धेमध्ये शिरकाव करायचा असेल तर एक चांगली गोलंदाजी त्यांना अपेक्षित असणार आहे, मात्र फलंदाज हे तेवढेच चांगले तुम्हाला पाहायला मिळतात। बघायचं मागच्या काही वर्षामध्ये सोनापाडा संघाची कामगिरी फार चांगली राहिली आहे, आणि मागची काही वर्षामध्ये वडगर संघाची भिवंडीमध्ये एक दादा संघ म्हणून ओळख निर्माण केलेली आहे, असे दोन दादा संघ आपण पाहतोय। सामना खूप चांगला पाहायला मिळेल, लेफ्ट हँड वरती विकेट, ओ व्हाट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, मॅग्निफिसेंट स्ट्रोक, हाय बॅक लेफ्ट विथ ट्रेमेंडस पॉवर ओव्हर द टॉप ऑफ द लॉन्ग ऑन, दॅट्स अ ह्यूज सेक्स। गोवा टूर्नामेंट मध्ये आपण सांगेम प्रीमियर लीग मध्ये पाहणार आहोत, आणि दादाला आमंत्रित केले गौरव सरांना, दादा अपेक्षित हे तिथे येतीलच। अजून एक मोठा फटका, माझा चेंडू ट्रॅव्हल झाला, गॅप शॉट शोधू शकला नाहीये, आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव धापलकावरती, एकच धाव एक, आणि सामना मात्र जबरजबर आता सोनापाडा संघाच्या बाजूला पाहायला मिळत नाही। मी म्हणेन 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, सामना अजूनही बॅलन्स आहे, मात्र किती ताकद लावणार मानगर संघ याच्यावरती डिपेंड असणार आहे, आणि शेवटची संधी असणार आहे मानगर संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी। 7 चेंडू 6 धाबा, व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच, यु आर वॉचिंग सेन्सेशनल मॅच, एक सनसनी क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती। लास्ट डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट फ्रॉम अमर ठाकूर, शतक जज करत असताना यस फलंदाज बाद, सेकंड डिसमिसल फॉर, थर्ड डिसमिसल फॉर सोनापाडा टीम, आणि तिसरा धक्का दिला जातोय, सामना रंगा देतोय, 7 चेंडू आणि 6 धाबा, थरार क्रिकेटचा।
चेडवानी सात धावांची गरज बघा. सोनापाडा संघाची सवयच अशी आहे की सामना हाय वोल्टेज करायचा नंतर जिंकायचा. मात्र मानगर संघाची तेवढी चांगली सवय, सामन्यामध्ये कमबॅक करायचं नंतर सामना जिंकायचा. या दोन्ही संघाची सवयी सारख्याच आहेत. बघायचा सामना कोण जिंकणार. प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला पोहोचते. सहा चेंडू आणि सहा धावांची गरज. सामना रंगात येतोय. हो सामना बदलतोय. मी सामना बदलताना पाहतोय किती रंग भरले सामन्यामध्ये. दत्ता बाद झाल्यानंतर संघाला मात्र सावरण्याचा प्रयत्न करत नाही फलंदाज. येणारे सहा चेंडू आणि सहा धावांची गरज. बघायचंय मानगर संघ. दीपक दादा सारखी टोपी घालतात काढतात घालतात काढतात. कर्त्यांचा टेम्परेचर वाढतोय. कर्ते स्वतः संघ नाही घेत. बघायचंय एक चेंडू आणि किती धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात येणार आहे. सहा चेंडू आणि सहा धावांची गरज. थरार क्रिकेटचा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा, अंगावरती शहारा निर्माण करणारा आणि डोक्याला सुन्न करणारा सामना आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट तेवढ्या चांगलं क्रिकेट मैदानावरती. सहा चेंडू आणि सहा धावा. थरार क्रिकेटचा गोलंदाज सज्ज होतोय. प्रश्न भेडसावतोय. गोलंदाज आलाय तो. अभी आलाय. अभीचं उत्तर बघायचं कसं मिळणार फलंदाज ठाकरेंना. सिद्धेश असणार आहे. सिद्धेश फार मोठी अपेक्षा असणार आहे. नवीन फलंदाज, फ्रेश फलंदाज. सिद्धेशनं मात्र सामना फिनिश करण्याचा प्रयत्न. मात्र फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर फोर गोज डाऊन आणि सामना पुन्हा वेगानं रंगत निर्माण करतोय. कारण मी मगाशीच म्हटलं होतं मानगर रायगड जिल्ह्यात गाजतय हो रॉनी डीजेचा नाव. रायगड जिल्ह्यात गाजतय हो रॉनी डीजेचा नाव. बघायचं कोण सामना जिंकणार, वडघर की सामना जिंकणार सोनापाडा. रॉनीचा आवाज तर ठाणे नव्हे तर रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गुंजतोय. राणे रॉनी तुमचा आवाज. व्हेरी गुड डीज आहे. व्हेरी गुड जॉब रॉनी. कीप इट अप. येणारे चेंडू सहा आणि सहा धावांची गरज होती. आता मात्र सामना बदलला आहे. पाच चेंडू आणि सहा धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना, कसा असणार सामना. प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला पोहोचते. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. लवली शॉट. दिस इज अ गुड फिनिश. यस गुड फिनिश. आणि सामना संपवलाय. वडगड संघाला या स्पर्धेत मात्र परतावं लागेल. हार्ड लक दीपक दादा. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू दत्ता ठाकूर. 26 रन ही हॅज स्कोर. 26. वॉट अ फंटास्टिक नोक फ्रॉम दत्ता ठाकूर. वन्स अगेन दत्ता ठाकूर, प्लीज कम ऑन द सेकंड कलेक्टर अवॉर्ड. यू प्लेड व्हेरी वेल. यू हॅव इम्प्रेस एव्हरी वन विथ अ फॅबलस बॅटिंग परफॉर्मन्स. हार्डली कॉन्ग्रॅच्युलेशन. हॅलो बाला. तर मॅच आपण दत्ता ठाकूरला देतोय. यायसी दत्ता ठाकूर. जबरदस्त इनिंग त्यांनी साकारली. मॅच नक्कीच आपल्या संघाला जिंकून देण्याचा महत्वाचा वाटा हा दत्ता ठाकूरचा होता आणि तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय या बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख आदरणीय प्रवीणजी राऊत आणि सर्वांचे लाडके भाऊ यांना विनंती करतो आपण यायचं आपल्या शुभास्ते. मॅन ऑफ द मॅच दत्ता ठाकूरला देऊन सन्मानित करू. द वन मॅन आर्मी गावदेवी सोनारपाडा टीमचा दत्ता ठाकूर. सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब यांचे शुभाशय. मॅन ऑफ द मॅच दत्ता ठाकूरला सन्मानित केले जाते. बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख प्रवीणजी राऊत साहेब यांचे शुभाशय. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय विलाजी गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत.
विलाची गायकवाड़ साहब अपन यावा अपना शुभ सन्मान केला जाईल। या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते विलाची गायकवाड़ साहबांचा शुभ सन्मान केला जाईल। या व्यासपीठावरती त्यानंतर आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय प्रशांतजी गायकवाड़ साहब इथे उपस्थित आहेत। आपणास विनंती आपण यावा आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्मान सन्माननीय मिलिंदजी वानखेडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण देखील यावा, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मिलिंदजी वानखेडे साहेबांचा यांचा शुभ सन्मान होतोय। त्यानंतर सन्माननीय प्रकाशजी गायकवाड़ साहेब आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। सन्माननीय प्रकाशजी गायकवाड़ दीपक कदम इलेवन सावळेश्वर सावळे किरण पवार आणि भावेश पवार घुरसे बी अशी लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। आपण टॉस करू दोन्ही संघाचे संघनायक। मी सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे। दोन संघांमध्ये टॉस केला जाईल। दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे किरण पवार। वार पलटवार, एका बाजूला किरण पवार दुसऱ्या बाजूला भावेश पवार। एक अत्यंत चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल। टेल कॉल येतोय किरण पवारचा सावळे संघ। किरण आपण यायचंय एक मिनिट। नाणेफेकीचा कौल दीपक कदम इलेवन सावळेश्वर सावळे संघाने जिंकलाय, काय निर्णय असेल किरण? फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि किरण जास्त बोलत नाही कारण किरण बॅटने जास्त बोलतोय। तर आपण जाऊया भिवंडी विभागातील एक दमदार संघ घोरसे बी या संघनायकाकडे ज्याने टॉस गमावला। टॉस महत्वाचा होता? हो नक्कीच, टॉस होता तुम्ही गमावलाय। तर पाच षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50-55+। समोर एक दिग्गज संघ आहे सावळेश्वर सावळे। अनेकदा कित्येक वेळा किरण पवार भावेश पवार भिवंडी सावळे गोरसे आणि सावळे या संघाची मॅच झाली आहे, परंतु त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चुरस पाहायला मिळते। या मॅच मध्ये ती होणं अपेक्षित असेल सर्व प्रेक्षकांना, परंतु या मॅच मध्ये जास्त कोणत्या खेळावरती भरोसा असेल सुरुवातीला? भरोसा तर असं काहीच नाही, सर्वजण आपला 100% द्यावा आणि मॅच जिंकवा बस। धन्यवाद हे होते आमचे गोरसे जय बजरंगी गोरसे बी चे संघनायक। टॉस त्यांनी गमावलाय, परंतु टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की दीपक कदम इलेवन सावळेश्वर सावळे या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते म्हणजे फलंदाजीसाठी। जय बजरंगी गोरसे बी या संघाला मी अगोदरच सांगितलंय या स्पर्धेचं वैशिष्ट्य, गोटे अंपायर तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला वार तर दुसऱ्या बाजूला पलटवार, एका बाजूला भावेश पवार तर दुसऱ्या बाजूला किरण पवार। या ऐकूया समालोचन कक्षामधून व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमणेंचा आवाज। नक्कीच नक्कीच आपण पाहतोय आरजीआर ग्रुपच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडली जाते। आरजीआर ग्रुप असेल, त्यानंतर संपूर्ण मित्र परिवार बाळादादा राऊत या स्पर्धेचे आयोजक, मग चेतन धुळे असतील, त्यानंतर सिद्धेश भोईर सिद्धांत राऊत, त्यानंतर सर्वच त्यांचे कमिटी मेंबर्स आणि मित्र परिवार या सर्वांचा मी आभार व्यक्त करेन ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपण पाहतोय। स्वर्गीय मोहनशीट राऊत व स्वर्गीय कालीशीट राऊत
स्मृति चषक 2021 पर्व पहिलं आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत। जशी मॅचला सुरुवात होईल आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून समीर सोमणे सरांचा आवाज आणि मैदानाच्या आतमध्ये आठवा अजुबा शंकर धोत्रे अर्थातच गोट्या देखील तयार असेल। ओके स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते शिल्पकार आदरणीय बाळादादा राऊत यांच्यावरती आधारित हे गाणं। सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय कलीशेठ राऊत स्मृतिचषक स्पर्धा तुम्ही अनुभवताय। आजच्या दिवसातील सुपर एट मधील शेवटची लढत, दोन बलाढ्य संघ, क्रिकेट मधील पवार पॉवर तुम्हाला एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळेल। अर्थातच साई इलेव्हन जय बजरंग गोरसई बी विरोधात दीपक कदम इलेव्हन सावळेश्वर सावळे। सावळे टीमने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला पवन केने आणि गोलंदाजी सध्या किरण पवार। पवनच्या साथीने संदेश, मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर किंवा कोणी असाल तर आपण या। पहिलाच बॉल इथे खोदून काढलाय, पवनची पॉवर पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार। हॅलो मी मच्छेंद्र पाटील सरांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे। पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार गोट्याची अदाकारी। हा प्रवीणजी राऊत यांना केलेला सलाम होता गोट्याने, ज्यांनी आमंत्रित केले या स्पर्धेसाठी गोट्याला। किरणच्या विरोधात पहिल्याच चेंडूवरती आक्रमण षटकार, पहिल्याच बॉलपासून घमासान युद्ध,
सावळेश्वर सावळे विरोधात जे बजरंग गोरसई पंचांकडे अपील. यस बॅट्समन आउट पवन केने. पहिल्याच पाच ओव्हरची मॅच आहे, परंतु पाच गुणिले पाच ओव्हर अगदी आपण पाहिल्या. प्रत्येक ओव्हरमध्ये सहा चेंडू, तीस चेंडू प्रथम सत्रात, तीस चेंडू द्वितीय सत्रात, तीसही चेंडूंवरती तुम्हाला वेगवेगळे क्रिकेटचे रंग अनुभवायला मिळतील. कारण हे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्ही अनुभवतायत. या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी गर्दी केली. पहिल्या बॉलवरती ठोकला षटकार, त्यानंतरच्या बॉलवरती किरण पवारनं विकेट घेतली. पवनची न्यू बॅट्समन मैदानावर सूरज केणे ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेनं येतोय हा चौकार. टाळ्या व्हायला पाहिजेत गोट्यासाठी. क्रॉक्रोच नंतर स्लो डान्स कोण करत असेल तर गोट्या संपायला असेल बहुतेक. षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक चौकार. किरण एकीकडे सावळेश्वर सावळे, तर दुसरीकडे जय बजरंग गोरसई बी. प्रत्येक चेंडूपासून घमासान युद्ध. किरणच्या चेंडू हा लोअर फुलटॉस मिडॉनला क्लिअर करतोय. थांबवलंय शेवटच्या क्षणी, असं वाटलं की मिडॉनला क्लिअर करेल. एक धाव इथे जोडली झाले. ओम साई इलेव्हन गोरसई बी, कारण आज जय बजरंग गोरसई हा संघ आज साई इलेव्हन या नावानं खेळतोय. टेनिस क्रिकेट डॉट इन हे मुख्य व्यासपीठ, स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काली शेठ राऊत स्मृती चषकाचं मुख्य व्यासपीठ. टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम कव्हर करत असताना ड्रोन कॅमेराद्वारे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक दमदार युवा नेतृत्व या विभागातील बाळादादा राऊत. हे भव्य दिव्य व्यासपीठ या स्पर्धेचं, प्रेक्षकांची अतूट गर्दी, तब्बल 2 लाखाची स्पर्धा. मिडॉनला क्लिअर केले, बॉल चाललाय लॉंगांच्या दिशेनं चौकार. करले जय बजरंग गोरसई टीम कडून एकूण धाव संख्या झाली ती 15. ऑन साइडला फटका खेचलाय, प्रॉपर टायमिंग आहे अक्षय पवार, परंतु तो अडवू शकला नाही हा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जय बजरंग गोरसई बी अर्थातच साई इलेव्हन या नावानं संघ खेळतो आज. धावसंख्या जाऊन पोहोचले एक ओव्हरच्या समाप्तीनंतर सावळेश्वर सावळे संघाच्या विरोधात 19. अफलातून बॅटिंग चालू आहे. पवनने सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. किरण पवारनं दुसऱ्या चेंडूवरती त्याला तंबूचा रस्ता दाखवला, पवनला बाद केलं. त्यानंतर आला संदेश. संदेशनं कुठले 2 चौकार आणि सूरज देखील खेळतो आहे, तो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. त्यानं देखील एक चौकार खेचलाय. प्रेक्षक वर्ग आनंद घेत असताना या स्पर्धेचा ड्रोन कॅमेरा. टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम अर्थातच गौरव सावंत आणि त्याचे सर्व सहकारी या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत करत असताना
स्वर्गीय मोहनशेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृतिचषक 2021 तब्बल 2,00,000 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. 19 धावसंख्या झाले, प्रेक्षकांची अतूट गर्दी. सुपर 8 मधील अर्थातच क्वार्टर फायनलच्या लढतीतील ही शेवटची लढत आहे आज. दीपक कदम 11 सावळेश्वर सावळे विरोधात साई 11 जय बजरंग गोरसाई बी. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाला. किरण पवारने पहिलं षटक टाकलं, त्यामध्ये पवन केनेची एक विकेट घेतली, धावा झाल्यात 19. सेमीफायनलमध्ये पहिल्याच मॅचमध्ये पोहोचला आहे तो श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. त्यानंतर सामना जिंकला किंजल द्रिशा 11 चिंचपाडा आणि नुकताच जी मॅच संपन्न झाली त्यामध्ये RM11 गावदेवी सोनारपाडा टीमने बाजी मारले, ते पोहोचलेत सेमीफायनलमध्ये. आता चौथा संघ कोणता असणार त्यासाठी चालू असलेली लढत गोरसई बी विरोधात सावळेश्वर सावळे. बॅटिंग करतोय समोर सूरज, लेफ्टी बॉलर हाफ ट्रॅकर फटका फसला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, कॅच खाली, कॅच कंप्लीट, बॅट्समन आउट सूरज. लढत आहे अर्थातच गोरसई बी विरोधात सावळेश्वर सावळे. फक्त मैदान बदलतात, स्पर्धा बदलतात, क्रीडांगण बदलतात, परंतु ही लढत सातत्यानं चालू असते. कधी फर्स्ट राऊंडमध्ये, कधी सेकंड राऊंडमध्ये, कधी क्वार्टर फायनलमध्ये, कधी सेमीफायनलमध्ये, कधी अंतिम सामन्यामध्ये. हे संघ एकमेकांच्या विरोधातले पारंपरिक योद्धे आहेत. प्रत्येक वेळी नवीन नवीन खेळ मात्र घेऊन येत असतात, प्रत्येक वेळी जिंकण्याची अगदी आसक्ती घेऊन येत असतात, परंतु ज्याचा खेळ चांगला होतो तो मात्र जिंकतो. 5,000 प्रेक्षक वर्ग लाईव्ह पाहतायत. क्रिकेट रसिकांचं प्रेम लाभलं या दोनही संघांना आणि क्रीडांगणावरती देखील भरघोस संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाळाशेठ राऊत यांच्याकडून एक क्लोजिंग फिल्डर सजवला आहे, लेफ्टी बॅट्समन संदेश साडी. न्यू बॅट्समन अक्षय गोलंदाजी करतोय. जगदीश ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले. आता यस इथे अंपायर सांगत असताना शंकर धोत्रे क्लोजिंग फिल्डरला की तुम्ही कोणतीही हालचाल करू शकत नाही, त्याच सूचना देत असताना कदाचित तुम्ही हालचाल करताना दिसलात तर मात्र तुम्हाला पंचांकडून दंडित करण्यात येईल. प्रचंड मेहनत घेतली RGR ग्रुपने सातत्यानं आणि दादांच्या समवेत जे युवा, जे अगदी आपण पाहतो ना की युवक वर्ग आहे तो खूप मोठ्या संख्येने आणि आज तो व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत. क्लोजिंग फिल्डर लेफ्टी बॅट्समन संदेश साडी. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ठोकतोय चौकार संदेश. निश्चितच ज्या पद्धतीनं बेधडक बाळादादा बोलतात त्याच पद्धतीनं बॅट्समन संदेशची बॅट देखील बोलते. सलग 3 चौकार लगावलेत. ऑन साईडला हा फटका कितपत गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच कंप्लीट, बॅट्समन आउट संदेश.